राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या याचिकांवरचा निकाल आज जाहीर केला. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल त्यांनी दिला, त्यामुळे शरद पवार गटाला आणखीन एक धक्का बसलाय. निर्णय देताना कोणकोणत्या निकषांचा आधार घेण्यात आला बघूया त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट. जो निकाल शिवसेनेसंदर्भात तोच निकाल राष्ट्रवादी बाबतही. ज्याप्रमाणे शिवसेनेचे सर्व आमदार पात्र, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील सर्व आमदार पात्र. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजितदादांनी जिंकली आहे. पक्ष एकनाथ शिंदेंचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, शिवसेनेचे सर्व आमदार पात्र, राष्ट्रवादीचेही सर्व आमदार पात्र. कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात. अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. घटनेचा आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना पक्ष घटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ संख्याबळ याचा आधार विधानसभा अध्यक्षांनी घेतला. अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा दिला, म्हणजे शरद पवार गटाकडे अवघे 12 आमदार आहेत. त्यामुळे विधिमंडळ संख्याबळाचा विचार करता अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असा निर्वाळा राहुल नार्वेकरांनी दिला. नेतृत्वाची रचना, पक्षाची घटना, विधिमंडळातील संख्याबळाचा आधार, विधिमंडळ पक्षात बहुमत कोणाचं हा निकष महत्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्वाची, दोन्ही गट त्याला बांधील आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीनं निवडल्यानं अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद. अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्वाविरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही. कोणीही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे 10व्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे. हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे. मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लीगली टेनेबल आहेत, त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण हा कळीचा मुद्दा ठरला होता. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरून नाही असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला. आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. मात्र अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान नव्हतं, परंतु 30 जून 2023 रोजी त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देऊन नव्या अध्यक्षांची निवड झाली. दोन्ही गटाच्या वतीने घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड झाली नसल्याचा दावा करण्यात आला. आपला अध्यक्ष कसा योग्य आहे हे पटवून देण्यासाठी दोन्ही गटाकडून समांतर पुरावे सादर करण्यात आले. मात्र अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही असं राहुल नार्वेकरांनी निकालावेळी स्पष्ट केलं. आता याची छाननी करून त्यानंतर आम्ही योग्य ती आमची भूमिका घेऊ. मला खात्री आहे की 10th शेड्यूलमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सर्व प्रोव्हिजन्स धाव्यावर बसवण्याचं काम यात झालं आहे का निकालात हे बघावं लागेल. आणि त्याप्रमाणे मला खात्री आहे की आमचा पक्ष सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार पात्रता संदर्भातील निकाल राहुल नार्वेकरांनी दिलाय, त्यामुळे या दोन्ही निकालातील साम्य आणि फरक कोणते यावर एक नजर टाकूयात. शिवसेनेची घटना आयोगाच्या रेकॉर्डवर नव्हती, मात्र राष्ट्रवादीची घटना रेकॉर्डवर आहे. शिवसेनेचा व्हीप शिंदेंनी बदलला, राष्ट्रवादीचा मूळ व्हीप अजित पवारांसोबत. शिवसेना कार्याध्यक्ष पद घटनात्मक नाही, पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार नाही, व्हीप पाळला नाही म्हणून अपात्रतेचा मुद्दा. सरकारमध्ये सामील झाल्यानं पक्षविरोधी ठरवत अपात्रता. दोन्ही गटांचा शिवसेनेवर दावा, राजकीय पक्ष फुटला नसल्याचा दावा. निर्णयात राष्ट्रीय कार्यकारिणीला सर्वोच्च महत्व, विधिमंडळातील बहुमताच्या आधारे निकाल, पक्षांतर्गत वाद कारवाईचं कारण ठरू शकत नाही. पवार साहेब ज्या जिद्दीने लढत आहेत अजूनही, म्हणजे सगळं काही बघून
जे काही आपण त्यांच्या बघतोय की ते डोळ्यासमोर बघत आहेत, त्यांनी शून्यातून सगळं जे घडवलं मध्यंतरीच्या काळात, पण पावसात वगैरे उभं राहून त्यांनी भाषण दिलं, पूर्ण राष्ट्रवादी आपण पाहतोय की उभी केली 2019 आणि त्यानंतर हे होणं, मी खूप वेळा विचार करतो की उद्धवसाहेबांची म्हणजे उद्धवसाहेबांचे विचार काय असतील, ह्यांचे विचार काय असतील, कारण त्यांनी हा पक्ष वाढवलेत दोघांनी आणि दोघांसोबत असं होणं मला वाटतं आता महाराष्ट्रच उत्तर देईल, लोकसभेत पण आणि विधानसभेत पण. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत पक्षांतर बंदी कायद्यातील 10व्या परिशिष्टावरून जोरदार चर्चा रंगल्या. सत्तेच्या मोहात पक्ष बदलण्याच्या कृतीला थांबवण्यासाठी 1985 पक्षांतर बंदी कायदा आला. मात्र मर्जीप्रमाणे पक्ष बदलण्याच्या वृत्तीला यामुळे अटकाव झाला का? या कायद्यात देखील अनेक पळवाटा शोधण्यात आल्यात का? हा प्रश्न महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.